गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठाला आपण थ थवा आणि द दरवाजा या व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आज त्याच्या पुढचे आज जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे द धनुष्य. द धनुष्य न नर न नर या दोन व्यंजनचं लेखन कसं करायचं या आपण पाहणार आहोत. मग त्यातील पहिलं व्यंजन आहे द धनुष्य. चला तर पाहूया या द धनुष्य या व्यंजनाचं लेखन कसं करायचं. तुम्हाला विविध आकाराच्या रिलेशन मध्ये तुम्हाला शिकवलेले आहे गोलाकार रेषा. ते एक छोटासा गोल काढून घ्यायचा, इथे गोलाकार रेषा काढून घ्यायची, पण त्या गोलाकार रेषेला नक्की जोडून ही अर्ध गोलाकार रेषा काढायची आहे. आपण इथे काय काढली, गोलाकार रेषा काढली, त्याला जोडून लगेच अर्ध गोलाकार रेषा काढायची, त्याला जोडून दुसरी अर्ध गोलाकार रेषा काढायची, पण ही अर्ध गोलाकार रेषा थोडी वरपर्यंत काढायची. पण एक लक्षात ठेवायचं, ही जी खालची अर्ध गोलाकार रेषा आहे ती आपल्या खालच्या रोडीला चिकटवायची नाही, त्याच्यामध्ये थोडस अंतर ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या रेषेला जोडून ही उभी रेषा की आपलं व्यंजन झालं द धनुष्य. हे परत गोलाकार रेषा, त्याला जोडून अर्ध गोलाकार रेषा, त्याला जोडून दुसरी अर्ध गोलाकार रेषा, ही अर्ध गोलाकार रेषा थोडी वरपर्यंत लिहायची आहे आणि ही उभी रेषा आहे. आपलं व्यंजन झालं द धनुष्य. गोलाकार रेषा अर्ध गोलाकार रेषा, त्याला जोडून दुसरी अर्ध गोलाकार रेषा आणि ही उभी रेषा द धनुष्य. ते पहिले होते तेवढे मिळून झाले. आता प्रत्यक्ष लिहूया पहा, गोलाकार रेषा, त्याला जोडून अर्ध गोलाकार रेषा, दुसरी अर्ध गोलाकार रेषा आणि ही उभी रेषा. हे झालं तर बघा, गोलाकार रेषा अर्ध गोलाकार रेषा, त्याला जोडून दुसरी अर्ध गोलाकार रेषा आणि ही उभी रेषा. आपले व्यंजन झालं द धनुष्य. म्हणजे आता आपण द धनुष्य या व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आता आपण द पासून येणारे शब्द पाहूया. द धनुष्य, द धनुष्य, ध धरण, ध धरण, ध धबधबा, ध धबधबा, ध धरा, ध धरा. आता आपण त्याच्या पुढचं व्यंजन पाहूया. त्याच्या पुढचं जे व्यंजन आहे ते आहे न नर. हे ते एकदम सोपं आहे. चला तर पाहूया. इथे पहिल्यांदा गोलाकार रेषा द्यायची. मग इथे गोलाकार रेषा दिली की त्याला सोडून नव्हतेच इथे ही आडवी रेषा द्यायची आहे. गोलाकार रेषा काढली, त्याला सोडून लगेच ही आडवी रेषा आणि ही उभी रेषा. हे आपलं व्यंजन झालं न नर. आहे ना सोपं. गोलाकार रेषा, त्याला जोडून आडवी रेषा आणि ही उभी रेषा न नर. गोलाकार रेषा, त्याला जोडून आडवी रेषा, ही उभी रेषा. व्यंजन झालं न नर. जे टीम लिहिले होते ते आपले गिरून झाले. आता डायरेक्ट लिहायचा प्रयत्न करूया. गोलाकार रेषा, त्याला जोडून आडवी रेषा आणि ही उभी रेषा न नर. गोलाकार रेषा, त्याला जोडून आडवी रेषा आणि ही उभी रेषा. हे आपल्या व्यंजन झालं न नर. आता या न नर या व्यंजनापासून येणारे शब्द कोणते आहे ते पाहू. न नर, न नर, न नर, न नर, न नदी, न नदी, न नर, न नर, न नवी, न नवे. मग आज आपण या दोन व्यंजनांचं धनुष्य
असं आहे. मग आज आपण हे दोन मेंशन पाहिले, त्याच्या पुढचा पाठ आपण उद्या पाहू. धन्यवाद.